शेळगावच्या तहसीलदार दोन नंबर वाल्यांना पाठीशी घालत असून सर्वसामान्यांची कामे कायम तशीच अडगळीत पडत आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कडक कारवाई करावी असा आरोप भ्रष्टाचारी विरोधी जन आक्रोशचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील सुपनेकर यांनी केलाय। कडगाव तहसीलदार वेगवेगळ्या हप्ते घेऊन सर्व चालू आहे, जो हप्ता देत नाही त्याला गाड्या अडवल्या जातात। कडगाव तहसीलदारने एक ही मोठी कारवाई केली नाही। कडेगाव तहसील सर्कल तलाट्याला विचारलं असता कडेगाव तालुक्यातील सर्कल तलाटी असे सांगतात की मॅडमचे आदेशशिवाय आम्ही काही करू शकत नाही। दिवसा मुरुम खडी वाळू दिवसा चालू असते आणि मॅडम पडख्या घरालासुद्धा पास मागतात। मॅडमवर कलेक्टर साहेबांना एक विनंती आहे, तहसीलदार मॅडमला कधी विचारणा करणार की नाही? आत्तापर्यंत इतक्या 3 वर्षात तहसीलदार मॅडमने हप्ते घेणाऱ्याला मुभा आणि हप्ते न देणाऱ्याला त्रास असं किती दिवस चालणार? कायमच दोन नंबरवाल्यांना अभय देऊन कडेगावचे नाव बदनाम झाले। जिल्हाधिकारी साहेबांनी मॅडमवर कडक कारवाई करावी। तहसीलदार कार्यालय म्हणजे चोरांचा बाजार असल्याची तालुक्यात चर्चा आहे। तलाटी सर्कल यांना कारवाई करण्याबाबत विचारणा केल्यास मॅडमचा आदेश झाल्याशिवाय आम्ही कारवाई करत नाही, म्हणजे या दोन नंबरवाल्यांना सगळे सामील झाले असल्याचे दिसत आहे। कलेक्टर साहेबांना माझी एक विनंती आहे की ऑफिसची कामं पेंडिंग तशीच पडलेली असतात, मॅडम फक्त हप्ता गोळा करतात आणि गोरगरिबांना जनतेला पिळवणूक करतात। मुरुम दगड वाळू खडी यांचे राजरोस वाहनं चालू असतात। एखाद्या गरीब शेतकऱ्याने जर विहिरी काढली तर ते या गटातनं त्या गटात नेण्यासाठी परवानगी लागते, पण येराळा आणि नान्नी नदीतून केलेल्या वाहतुकीला, उत्खनन केलेल्या मुरमाला, क्रेशरवरच्या खडीला काही कसलेही परवाना पास लागत नाही। तरी कलेक्टर साहेबांनी याची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे। ऑफिसच्या पेंडिंग फाईली लोक रोज 4-4 तास त्या वाळूच्या ढिगाऱ्यावर बसून जातात, तरीही सुद्धा मॅडम आपल्या रोजच्या हप्त्यासाठी कोण सापडते का याचे विचारत असतात। तरी कलेक्टर साहेबांनी लवकरात लवकर लक्ष देऊन याची तपासणी करावी, लवकरात लवकर चौकशी करावी। तहसीलदार मॅडम अजिबात कामात लक्ष नसताना ऑफिस कामाकडे लक्ष कमी, हप्त्याकडे लक्ष जास्त आणि इतर नेत्यांना पाकिट जे जर विहिरी काढली आहे ती त्याची वाहतूक करण्यास पास मागतात, पडक्या घराचं मटेरियल बाहेर नेण्याला पास मागतात। इतर ठिकाणी कलेक्टर साहेब या कामाची चौकशी न झाल्यास भ्रष्टाचार विरोधी जनाक्रोश संघ महाराष्ट्र राज्य आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे। याची लवकरात लवकर चौकशी होऊन तहसीलदार मॅडम यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। हप्ते देणाऱ्यांसाठी वीट वाळू खडी यांना परवाना आणि पडक्या घराच्या वाहतुकीसाठी मात्र तपासणी केली जाते। नक्की या तहसीलदार मॅडमवर कारवाई कधी होणार असे एक ना अनेक तक्रारी यापूर्वीही झाले आहेत। जिल्हाधिकारी यांनी वेळेत न कारवाई केल्यास लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संजय पाटील यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।